नमस्कार. क्वारंटाईन कट्टाच्या या नवीन भागात मी दीपाली, माझ्या दोन्ही मैत्रिणी कविता आणि दीप्ती यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं आनंदाने स्वागत करते. मंडळी, काही वर्षांपूर्वी जेव्हा जाहिरात क्षेत्रात फारसे मराठी चेहरे दिसत नव्हते, त्यावेळी कॅप्टन कुक आटाच्या जाहिरातीत मऊ लुसलुशीत गरम गरम पोळी खाणारा घाऱ्या डोळ्यांचा एक देखणा मराठी चेहरा प्रेक्षकांनी पाहिला आणि तो तुफान लोकप्रिय झाला. या कलाकाराने आपल्या अभिनयाने अनेक हिंदी मराठी चित्रपटातून, अनेक हिंदी मालिका हिंदी मराठी मालिकांमधून, जाहिरातीतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या कलाकाराचं नाव आहे यतीन कारियेकर. आज आपल्या कट्ट्यावर यतीन कारियेकर यांच्याशी आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. सो वेलकम यतीन. तुला बघितल्यानंतर अनेक व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात, म्हणजे मुन्ना भाईतला आनंद बॅनर्जी, इकबालचे बाबा किंवा शांती मधला कामेश महादेवन, अगदी नुकतंच म्हणजे बाजीराव मस्तानीतला कृष्णाजी भट, असंख्य तुझ्या भूमिका. म्हणजे प्रत्येक या भूमिकांमध्ये तू वेगळा वाटलास, पण प्रत्येक भूमिकेला अनुरूप असा अत्यंत दर्जेदार अभिनय तुझा दिसला सगळ्यांना. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की तुला हे सगळे अशा दर्जेदार अभिनयाचं बाळकडू हे तुला तुझ्या फॅमिलीतूनच मिळालं, कारण अनेकांना माहीत नसेल की आई ज्योत्स्नाताई कारियेकर किंवा मावशी सुलभाताई देशपांडे, त्यांचे यजमान अरविंद देशपांडे, अजून एक तुझी मावशी प्रेमाताई साखरदांडे, लिस्ट गोज ऑन. सो इतक्या सगळ्या महान रंगकर्मींच्या सहवासात, तुझ्या कुटुंबात असं तुझं बालपण कसं गेलं? खूपच इंटरेस्टिंग होता अगं बालपण, कारण मजा अशी होती की म्हणजे तो काळच तसा होता की एक खूप मोठी फॅमिली होती. आम्ही सगळे जण एकत्र आलो की जवळजवळ 130 माणसं व्हायचो आम्ही. बापरे, 130! हो, आणि सगळे आम्ही सगळे एकत्र यायचो, ही महत्वाची गोष्ट आहे. सगळे एकत्र यायचो फॉर ऑल द म्हणजे फेस्टिव्हिटीज, तुम्ही दिवाळी म्हणा, गणपती म्हणा, इतर 31st म्हणा, 31st डिसेंबर किंवा कोणाचा वाढदिवस असा असो, लग्नाचा वाढदिवस असो, धमाल, सगळे एकत्र. आणि ही गर्दी व्हायची, घरात फिरायला जागा नसायची, पण त्यात आमची मस्ती लहान मुलांची चालू असायची, धमाल गर्दी खूप. आणि कधीच आम्हाला कुठल्याही मोठ्यांनी, हा फक्त एक माझे माझ्या आईचे काका होते, दादा आजोबा, त्यांना फक्त आम्ही घाबरायचो आणि त्यांनी नुसतं काय रे केलं की सगळी मुलं गप्प बसायची. बाकी कोणीही कधीही आम्हाला अडवलं नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, एन्जॉय करा, मारा माऱ्या करा, पण सगळं सॉर्ट आउट करायचं आणि मग घरात या, असं सांगितलं होतं. तू म्हणजे मावशीच्या किंवा आईच्या तालमींना वगैरे रंगायन ग्रुप जो तुमचा बसायचा का कधी? तेव्हा हा, तेव्हा झालं होतं असं की 2 वर्षाचा असेल, 2-3 वर्षाचा, आणि म्हणजे आई नाटकात काम करायचीच, पण फॉर्च्युनेटली कसं होतं, वडिलांनी खूप सपोर्ट केला आईला की तू कर नाटकात, एवढी तुला टॅलेंट आहे तर तू ऍक्टिंग कर नाटकात. तेव्हा कसं होतं, त्या काळी फक्त नाटक होतं आणि फिल्म होत्या, मधलंच एक टेलिव्हिजन किंवा ऍड फिल्म वगैरे ते जो आता क्रिएट झालेला आहे एक मोठा भाग तो नव्हता ना. आधी डायरेक्ट नाटक किंवा मग फिल्म थिएटर मध्ये. तर आई काय, आईचा आई म्हणजे तसं बघायला गेलं, म्हणजे मला जर कोणी असं विचारलं की तुम्ही ट्रेनिंग कुठून घेतलं किंवा तुमचं ट्रेनिंग केव्हापासून सुरू झालं, तर मी म्हणेन की माझ्या आईच्या लहानपणापासून. माझ्या आईच्या लहानपणापासून, हा माझ्या नाही, माझ्या आईच्या लहानपणापासून. आता त्याची गंमत अशी सांगतो तुला की माझे आजोबा म्हणजे आईचे वडील वसंतराव कामेरकर, तर ते HMV मध्ये फ्लोअर मॅनेजर होते. wow. एका स्टुडिओ मध्ये, HMV म्हणजे तुला आठवते का जुनी हिज मास्टर्स वॉइस कंपनी, त्या कंपनीत. आणि त्यांचा जॉब प्रोफाइल हा होता, त्याचा जॉब प्रोफाइल की येसू मॅनेज द फ्लोअर, जे रेकॉर्डिंग फ्लोअर असेल तो, आणि दुसरा जेव्हा सुट्टी असेल, जेव्हा रेकॉर्डिंग नसेल तेव्हा ही हॅज टू गो स्काउटिंग फॉर टॅलेंट, म्हणजे त्यांनी शोधून काढायचं आतमध्ये महाराष्ट्रात किंवा कुठे दुसरं कुठे ऐकलं गाणं कोणाचं. तेव्हा
हे इंटरनेट वगैरे आत्ता आत्ता आले ना, त्यांच्या काळात असं त्यांना खूप मदत झाली असते ऍक्च्युली. पण तेव्हा मग वर्ड ऑफ माउथ होत की अरे मी ना कोणतरी येऊन सांगायचं, अरे अहो वसंतराव मी जयपूरला गेलो होतो, तिकडे एक फार सुंदर तो एक गात होता माणूस, तुम्ही बघा ते त्याला आणा आणि त्याचं रेकॉर्डिंग करा. मग हे जयपूरला ओळख काढणार, ते हे करणार, ओके त्या माणसाचं नाव वगैरे काही पण हा नाव वगैरे मी विसरलो गेलो, बरं बरं ठीक आहे हरकत नाही आपण शोधून काढू. मग ते जयपूरला जायचे, ते शोधून काढायचे आणि मग त्या माणसाला घेऊन मुंबईला यायचे, स्वतःच्या घरात ठेवायचे, त्याला खायला प्यायला घालायचे, त्याचं रेकॉर्डिंग करायचे, त्याचे त्याला पैसे द्यायचे आणि परत त्याला पाठवायचे, असं ते करायचे. आता हे त्यांच्या या त्यांच्या कार्यामुळे म्हणजे खूप नावाजलेली व्यक्ती आमच्या ज्यांचं आमच्या घरी येणं जाणं होत, म्हणजे आमच्या म्हणजे आजोबांच्या आजोबांच्या घरी येणं जाणं होत. त्यात एकदा असं झालं की आईचा नुकताच जन्म झाला होता, आई काहीतरी 2 दिवसाची होती. म्हणजे हा माझ्या आजीनी मला सांगितलेला किस्सा मी तुम्हाला सांगतोय की माझी आई 2 दिवसांची महिन्यांची नाही दिवसांची कुकुल बाळ होत आणि तेव्हा ते गिरगावात राहायचे मुखभाटात आणि तेव्हा सगळं घरीच असायचं ना, म्हणजे बाळ बाळंतीण सगळं घरीच आणि छोटीशी खोली एक ती एक छोटस किचन बाजूला आणि एका बाजूला हॉल असं ते काय छोट्या छोट्या चाळीतलं ते. तर माझी आजी माझ्या आईला घेऊन म्हणजे किचन मध्ये होती आणि त्यांना भेटायला मल्लिकार्जुन मन्सूर आले होते आणि म्हणजे भाऊंना भेटायला की हा भाभी को बेटी हुई है चलो भाभी से मिलते हैं आणि ते भेटायला आले आणि आले ते बसले आणि आई रडायला लागली होती, माझी आई रडायला लागली आणि ते बाहेरून म्हणाली अरे ये तो राग ललित गौरी में रो रही है आणि त्याच्यावरनं माझ्या आईचं नाव ललित गौरी पडलं. म्हणजे आईच्या बर्थ सर्टिफिकेट वर ललित गौरी कामेरकर हे नाव आहे. किती सुंदर. ते एवढ्या मोठ्याचं जरा छोटं झालं ललिता कामेरकर झालं आणि लग्नानंतर बदलून ज्योत्सना कार्यकर झालं. तर सांगायचे म्हणजे मी सांगत हे होतो की अशी दिग्गज मंडळी म्हणजे अल्लारखा साहेब किंवा माडगुळकर फडके असे सगळी मोठी मोठी मंडळी त्या काळची मोठी आणि अजूनही असलेली मोठी किंवा नवोदित सुद्धा ते सगळे माझ्या आजोबांकडे त्यांचं येणं जाणं असायचं. आणि नंतर आईच्या जन्मानंतर मुखभाट सोडलं आजोबांनी, गिरगाव सोडलं आणि दादरला शिफ्ट झाले. दादर म्हणजे तेव्हा ऍज इफ की कोणीतरी कुठेतरी जंगलात गेल्यासारखं, अरे बापरे एवढ्या दूर एवढ्या तुम्ही दूर जाणार, किती ते किती बाहेर आहे ते वगैरे असं बोललं गेलं होतं. पण ते तिकडे शिफ्ट होण्याचं कारण हे होतं की तिकडे अख्खा मजला त्यांना मिळाला होता भाड्याने, अख्खा मजला आणि जाम मजा करता येईल वगैरे. आणि ते खरोखर मजा करायची कारण मला आठवतंय मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय एवढा मोठा हॉल होतो ना त्या घराचा. म्हणजे पूर्वी त्याच त्या बिल्डिंगचं नाव होतं सुशांत आय थिंक, त्याच्यानंतर विरसन विरा झालं विला झालं आणि असं एक काहीतरी क्रिश्चन नाव पण होतं आणि तो इतका मोठा हॉल होता की तिकडे नाटकाच्या रिहर्सल्स व्हायचे ऍक्च्युली. इतका मोठा हॉल होता तो म्हणजे तिकडच्याच खुर्च्या वगैरे लावून आपण नाही का नाटकाच्या रिहर्सल्स करतो, तशा त्या हॉलमध्ये नाटकाच्या रिहर्सल्स चालायच्या. मी स्वतः यशवंत दत्तांना बघितलंय तिकडे रिहर्सल करताना, बऱ्याच लोकांना बघितलंय तिकडे रिहर्सल करताना. एनिवे तर त्या तेवढ्या हॉल तेवढ्या मोठ्या हॉलमध्ये यांचा गणपतीचा म्हणजे गणपती यायचे आजोबांकडे आणि ही लहान लहान सगळी भावंड माझी म्हणजे मामा मावशा ही सगळी मंडळी आणि त्यांची मित्रमैत्रिणी बाय द वे हे सगळे मिळून स्वतःच नाटक लिहायचे, स्वतःच किट काहीतरी बनवायचे, स्वतःच कॉस्ट्युम्स करायचे, स्वतःच त्याला म्युझिक द्यायचे, स्वतःच डायलॉग असायचे आणि मग भाभीजीची एखादी साडी अशी लाल साडी घेऊन ती पडदा म्हणून वापरायचे असे धरून आणि मग तो पडदा बाजूला करायचे आणि मग त्या गणपती समोर हे स्किट्स वगैरे करायचे. आणि तो काळ म्हणजे काइंड ऑफ प्री इंडिपेंडन्स होता ना थोडासा, तर प्री इंडिपेंडन्स काळात मग आपल्याला भारताला इंडिपेंडन्स कसं मिळवून देता येईल किंवा हे
बेसिकली हे आणि म्हणजे हे आणि अनेक इतर नाटकांची नाटकाशी आणि थिएटरशी बेसिकली रिलेटेड किंवा फोकशी रिलेटेड त्यांचं असं खूप असं एक छान काय म्हणजे एक सत्रच सुरू होत. इट वॉज अ क्रमशः हा ते नाटक केलं ना आता ते मग व्हायला काय लागलं हळूहळू ते बघायला अरे कामेरकर की बेटी को बेटियोने बच्चों ने कुछ अच्छा प्ले किया होगा इस बार चलो चलो देखने चलते है करून मोठमोठी मंडळी एचएमव्ही मधून यायला लागली आणि त्यांची नाटकं बघायला लागली तिकडे त्या घरात त्या हॉलमध्ये असं व्हायला लागलं. आणि कामेरकर कामेरकर सिस्टर्स ऍक्च्युली म्हणून ते खूप फेमस झालं आणि मग ही सगळी मुलं हे मोठे झाले आणि कॉलेजला गेली आणि मग कॉलेजमध्ये त्यांचा एक वेगळा ग्रुप झाला रंगायन नावाचा. त्या ग्रुपमध्ये विजया मेहता होत्या आय थिंक सारंग कमलाकर सारंग लालन सारंग ते होते खूप बरीच बरीच मंडळी होती त्या त्या ग्रुपमध्ये. सुरेश भागवत होते एवढं नक्की मला आठवतं. वृंदा काका वृंदावन दंडवते होते. नंतर खूप खूप मोठी कोण 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 बाहेर पडलं कोणी प्रोफेशनलला गेलं कोणी एक्सपेरिमेंटलला गेलं आणि फॉर्च्युनेटली मला काय म्हणूया मला माझ्या जन्मानंतर मला ह्या दोन्ही दोन्हीचा छान अनुभव घेता आला. कारण विजया मावशी म्हण सई विजया मेहता सई परांजपे हे लोक एक एक एका बाजूनी कमर्शियलला गेले होते आणि अरविंद पप्पा सत्यदेव दुबे हे सगळे एक्सपेरिमेंटला त्या साईडला गेले होते. आता आणि आय शुड नॉट से क्रॉस रोड्स ऍक्च्युली आय वॉज ऍक्च्युली स्टँडिंग ऑन बोथ द स्टोन्स अँड व्हेरी फर्मली स्टँडिंग ऑन बोथ द स्टोन्स. मला इथूनही छान एक्सपिरियन्स मिळत होता तिकडूनही छान एक्सपिरियन्स मिळत होता. तर ते विश्वच वेगळं होतं आणि त्या लोकांबरोबर काम करण्याची एक जी आणि काम करण्याची म्हणजे त्यांनी करत असलेलं काम खूप जवळनं बघण्याची मला जी संधी माझ्या आईमुळे माझ्या आई वडिलांमुळे ती मला मिळाली ना बस. आणि त्याच्याचमुळे काय म्हणूया माझं डेव्हलपमेंट वॉज रादर फास्ट दॅन यु नो ते लहानपणापासूनच तू म्हणायचं तसं बाळकडू मला मिळत राहिलं आणि नंतर ऍज टाइम प्रोग्रेस विजया मावशी वॉज ऑन स्टेज ऑल्सो देन ऑन टेलिव्हिजन ऑल्सो सई मावशी वॉज ऑन स्टेज ऑन टेलिव्हिजन ऑल्सो नंतर बाकी सुद्धा माझे मामा चंद्रशेखर कामेरकर म्हणजे बापू कामेरकर ते गायचे ते पण प्रोग्राम्स करायचे. नंतर विसू कामेरकर विश्वनाथ कामेरकर तो पण माझा मामा त्याच्या नावाने आता आय थिंक आय एन टीला का उन्मेषला कुठेतरी प्राईज देतात विसू कामेरकर हे पुरस्कार हा पुरस्कार. तर सांगायचं आहे की खूप खूप जवळून नाटक आणि नाटक घडवणाऱ्यांचे विचार कसे असतात हे खूप जवळून बघायला मिळाले. कारण तेंडुलकर येऊन वाचायचे सारंग काकांकडे तेव्हा अरे डॉक्टर बच्चूताई तुम्ही यायचंय बरं का तेंडुलकर वाचणार आहेत ओके हा सुलभाताई येतेच आहे बघूया आशा आली आशा म्हणजे आशा दंडवते आली तर बघूया असं करून ते एकत्र आणायचे आणि मग तेव्हा ती लोक वाचन करायची तेंडुलकर वाचतायत कधी कधी मतकरी वाचतायत म्हणजे वेगळे वेगळे ग्रुप्स जरी असले ना तरी ते असे घट्ट होते लोक खूप घट्ट होती एकमेकांना सांभाळणारी होती आणि म्हणजे एकमेकांच्या कामाला खरोखर अप्रिशिएट करणारी होती. तोंड हल्ली सारखं तोंड देखलं नाही की बाबा हा वा वा बहुत अच्छे आपले बहुत अच्छा काम किया तो माणूस वळला की लगेच आता नाही असं करणारी आजची लोक आहेत. तेव्हाची लोक तोंडावर सांगायची साहेब हे चुकलंय पटलेलं नाहीये अजिबात पटलेलं नाहीये किंवा साहेब तुम्हाला प्रॉब्लेम होतोय डोंट वरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सखाराम बाइंडरच्या वेळेस मला आठवतंय मम्मी सुलभा मावशी आम्ही म्हणजे ही मंडळी जी होती बाकीची सगळे लालन काकी आणि सारंग काकांच्या मागे घट्ट उभी होते एकदम. तो काळच खरंच वेगळा होता.
तर तुलाही हॅट्स ऑफ म्हणेन, कारण यू आर सिरियसली यू आर ब्लेस्ड. म्हणजे इतकं श्रीमंत बालपण फारच दुर्मिळ असतं जे तुझ्या वाट्याला आलं. आणि खरंच म्हणजे इथे लोक नाट्य शिबिराला पाठवतात मुलांना शिकायला, आणि तुला ते संस्कार म्हणजे खरंच जन्मापासूनच मिळत होते. आणि तू ही सगळी नावं इतकी सहज घेत होतास की ज्यांना बघायला प्रेक्षक गर्दी करतात किंवा त्यांची एक झलक मिळावी म्हणून खूप लांबून लांबून येतात, जे तुझ्या आजूबाजूला होते. खरंच खऱ्या अर्थाने तुझं बालपण श्रीमंत होतं असंच म्हणता येईल. तर पण मग या सगळ्यानंतर तुला तुझ्या त्यावेळचे जे तुझे कलाकार मित्र वगैरे होते, ज्यांनी आता खूप मोठी मोठी प्रोडक्शन हाऊसेस थाटली आहे किंवा जे दिग्दर्शक झालेत, तुला कधी दिग्दर्शनाकडे वळावं असं नाही वाटलं का या नंतरच्या काळात? नाही असं नाही वाटलं खूप, पण मी काय म्हणूया, थोडस घाबरतो मी डिरेक्ट करायला, कारण शेवटी किती झालं मी नाही डिरेक्ट केलं असं नाही. आता प्रत्येक माझा प्रत्येक सीन जवळजवळ मीच डिरेक्ट करतो, जवळजवळ 100% नाही, 98% 97% मीच डिरेक्ट करतो. आणि तो पटतो लोकांना की हा करतात ते बरोबर करतात, फार छान करतात, कारण टेक्निकल सगळी माहिती आहे, म्हणजे फिल्म असो नाटक असो सिरियल असो ती माहिती असल्यामुळे मी टेक्निकली आय नो व्हॉट इज व्हॉट एडिटिंग काय पॅटर्न येईल किंवा कॅमेरा कुठे ठेवायचा, कॅमेराला काय अँगल घेऊया आणि त्यांना डे आहे का नाईट आहे, व्हॉट एव्हर इट इज, तर ते त्या गोष्टी. सो आय हेल्प द डिरेक्टर, बट आय फुल फिल्म आत्ता अजून तरी डिरेक्ट करावीशी वाटत नाहीये मला अजून तरी. पण इन द नियर बट नॉट नियर, नॉट सो नियर बट नॉट सो फार फ्युचर ऑल्सो आय विल डिरेक्ट डेफिनेटली. पण दुसरं मेन मला ते सांगावंसं वाटतं ते असं की माझ्या वडिलांचं थोडस असं होतं की ते डॉक्टर होते ना, डोळ्याचे डॉक्टर होते, डॉक्टर शरद कार्यकर हे माझे वडील. त्यांनी मला सांगितलं होतं की तू काही कर अभ्यास आधी आणि मग तुझे नाटक बिटक जे करायचं ते कर. हे शाळा चालू असताना शाळेला दांडी मारून नाटकाचे प्रयोग करतो जमणार नाही, आधीच सांगितलं क्लिअर कट. त्यामुळे मला प्रोफेशनल नाटक नाही करता आलं, म्हणजे मी लालन काकी बरोबरच दोन नाटकांचे फक्त तीन प्रयोग केलेत आयुष्यात प्रोफेशनल, आणि ते सुद्धा दोन्ही रिप्लेसमेंट, दोन्ही नाटकात रिप्लेसमेंट रथचक्र मध्ये आणि दुसरं मला नाव नाही आठवत. पण बालनाट्य मी भरपूर केली, सूर्यास्त रथचक्र सूर्यास्त अशी दोन नाटकं केली, सूर्यास्ताचा एकच प्रयोग केला, रथचक्राचे दोन प्रयोग केले. आणि बालनाट्य भरपूर केली, मतकरीन बरोबर केलं, सुलभा मावशी बरोबर केलं, लल्या मावशी बरोबर म्हणजे केंकरे ललिता केंकरे लल्या मावशी बरोबर केलं, नंतर आणखीन कोण बालनाट्य केलं मी आठवत नाही, पण अशी माझी दर सुट्टीत एक बालनाट्य असायचं माझं. आणि ते मेन म्हणजे पप्पांमुळे की काही नाही ते सगळं ठीक आहे चालेल, म्हणजे आईला देतो मी परमिशन वगैरे, म्हणजे तुला मिळाली आहे परमिशन असं नाही, तुला आधी अभ्यास करायचा आहे पास हो चांगल्या. हळूहळू मला ना कॅमेरामध्ये इंटरेस्ट खूप डेव्हलप झाला होता, फ्रेमिंग मला. इनफॅक्ट गोविंद काका म्हणाला, गोविंद निहल मी काका आणि मी हेच म्हणणार बाबा माझ्या काका विका बसले, आम्ही आता ती ऐकून घ्यायची सवय करतोय की तू काही नाव घेतलंस. तर गोविंद काका म्हणाला की म्हणजे मी फोटो काढले होते पप्पा मी कुठे अमेरिकेत गेले नाही, अशोक मामा आला होता, अशोक कामेरकर माझा मामा तो अमेरिकेत असतो फ्लोरिडाला, तर त्यांनी मला तो बॉक्स कॅमेरा दिला होता आणि मी फोटो काढले होते. तेव्हा ते कॅसेट अशी यायची ना आतमध्ये, मग ते हे करून आणायचं, मग शिवाजी पार्क फोटो स्टुडिओला जायचो आम्ही आणि तिथे जाऊन मग ते प्रिंट डेव्हलप प्रिंट करून घ्यायचो. तर ते झालं आणि एकदा गोविंद काका आला होता भेटायला, पप्पांचा पेशंट होता, आणि त्यांनी बघितलं घरी हे किसने फोटो खिंचे, तर पप्पा म्हणले वो यतीन के लिए कॅमेरा भेजा था अशोकने, तो वो उसने यतीन ने खिंचे. अरे वा,
फोटो बीटो बगीचा से अच्छा सेंस है इसे कंपोजिशन का अच्छा सेंस है इसे कैमरा सिखाइए असं ते माझ्या समोर बोलले होते आणि माझ्या समोर गोविंद काका बोलला होता त्यामुळे मी जाम खुश आणि नंतर मी म्हटलं डेव्हलप करूया म्हणून सुलभावंशीने काय केलं माझ्या नकळत मला तिने तिला तिच्या कानावर बहुतेक मम्मीनी घातलं असणार मला माहिती आहे की तिला जरा सेन्स चांगला आहे कॅमेराचा आणि तिने काय केलं तिने ते लाईफ ची पुस्तक यायची लाईफ नावाचं एक आय थिंक एक मॅगझिन होतं तेव्हा आणि त्याची पुस्तक यायची तर त्याची टेक्निकल पुस्तकं होती आणि फाईव्ह सीज ऑफ सिनेमॅटोग्राफी नावाचं एक काय म्हणूया सिनेमॅटोग्राफर्स करता बायबल आहे म्हणजे गीता आहे कुराण आहे नो हे ग्रंथ आहे ग्रंथ साहिब आहे तो असं ते देव सदृश पुस्तक आहे ते तर ते तिने आणून तिच्या लायब्ररीत हळूच ठेवलं आणि माझी सवय काय होती निनाद तेव्हा कमांड निनाद म्हणजे माझा मावसभाऊ मुलगा निनाद तेव्हा कमांडोचे कॉमिक्स वाचायचा रिची रिच वाचायचा टिनटिन वगैरे असायचं तर तिकडे ती तिने ठेवून दिली होती एकदा सहज मी अरे फाईव्ह सीझन हे काय आहे फाईव्ह सीझन म्हणजे चाळत बसलो चाळत बसलो मी पूर्ण वाचूनच काढलं पुस्तक आय थिंक तेव्हा मी मस्ट बी अराउंड 12-13 वर्षाचा असेल फक्त 12-13 वर्षाचा असताना मी ते पुस्तक पूर्ण वाचून काढलं आणि मग त्याच्यानंतर आणखीन फरक पडला माझ्या सिनेमॅटोग्राफीमध्ये सॉरी स्टील फोटोग्राफीमध्ये आणि त्याच्यानंतर मी म्हंटल आईला की मला एक मला करायचं आहे कोर्स करायचा आहे फोटोग्राफीचा कोर्स करायचा म्हणून मी स्टील फोटोग्राफीचा कोर्स केला दादरला दादर स्टेशन समोर पर्ल सेंटर नावाचं एक बिल्डिंग आहे तिकडे जोगळेकर सर होते शिकवायला आणि सरांनी मला डेव्हलपिंग प्रिंटिंग म्हणजे कम्प्लीट सगळं शिकवलं सगळं टेक्निकल साईड जी असते स्टील फोटोग्राफीची ती सगळी शिकवली सगळी म्हणजे आज जर मी कॅमेराचा सेन्स एवढा माझा अक्यूट आणि एवढा शार्प आहे तर त्याचं श्रेय मी त्यांना देईन नक्कीच जोगळेकर सरांना कारण त्यांनी हो त्यांनी म्हणजे आणि कुठेच रागावून वगैरे काही नाही आणि फ्री हँड दिला होता फ्री हँड माझी डार्क रूम तुझी डार्क रूम चल तुला जे करायचं ते कर तुला जे करायचं ते कर किती पेपर वापरायचा वापर किती आयपो वापरायचा वापर तुला किती जे करायचं ते कर जे एक्सपेरिमेंट करायचं ते कर तुला फिल्टर्स आणखीन हवे आहेत आणखीन घेऊन ये तुझ्याकडचं डेव्हलपिंग करता फिल्टर्स तू कर बिंदास चल असं करून आणि मी तिकडे बराच वेळ बसलेला असायचं पडलेलाच असायचं म्हणायला यतीन तुझ्याशी ना तुझ्या मालिकांसंदर्भातही आपल्याला भरपूर गप्पा मारायचे आहेत पण आपल्या पहिल्या भागाची वेळ संपत आलेली आहे सो आपण पहिला भाग इथे थांबवूया खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी पण आपण दुसऱ्या भागात पुन्हा एकदा तुला भेटूया ओके तोपर्यंत धन्यवाद